तर आता ही मुंबईमध्ये दृश्य आपण पाहताय. कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं लोकार्पण हे आता होत आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी आहेत. मंगल प्रभात लोढा, त्याच्यानंतर दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे. वर्डी ते मरीन ड्राइव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका अंशतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब रिमोट द्वारा आता करत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. महाराष्ट्राची शान वाढवणारा आजचा हा दिवस आहे, आजचा हा क्षण आहे. संपूर्ण भारताचं लक्ष ज्या ऐतिहासिक अशा क्षणासाठी लागलं होतं त्या ऐतिहासिक क्षणाची आपण आता अंशतः ही खुली करत आहोत. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वर्डी ते मरीन ड्राइव्ह दक्षिण वाही मार्गिका अंशतः खुली झालेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते. या कोनशिलेचं अनावरण झालेलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खऱ्या हाताने महाराष्ट्राचा गौरव व्हावा, महाराष्ट्राच्या यशामध्ये अत्यंत मानाचा अशा शिरपेचात आज एक विशेष दुरा लागले गेलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण अभिमानानं म्हणूया जय महाराष्ट्र. आणि राज्यगीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. राज्यगीतासाठी सर्वजण उभे राहा. श्री मंगल प्रभात लोढा साहेब, माननीय मंत्री कौशल्य विकास उद्योजकता नाविन्यता विभाग यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. मिलिंद देवरासाहेब, माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. आमदार सदा सरवणकर साहेबांचं आपण इथे स्वागत करत आहोत. आमदार राजन सिंह यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. माजी खासदार यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. अध्यक्ष एस सी सी गुलाबचंद यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. एस व्ही देसाई, संचालक एल अँड टी यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. आजच्या या कार्यक्रमाच्या यशोगाथा ज्यांच्या हस्ते आहे त्या अश्विनी भिडे मॅडम यांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलेलं आहे. अश्विनी जोशी मॅडम तसंच अन्य सर्व मान्यवरांचं आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंग चहल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत. आमदार किरण पावसकर साहेब, जागतिक महिला दिन आता 2 दिवसापूर्वीच आपण साजरा केला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक कर्तृत्ववान अशा महिलांचा आलेखच पुढे आला. खरं तर मेट्रो वुमन अशी ओळख सुरू असतानाच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वर्डी ते मरीन ड्राइव्ह दक्षिण वाही त्याची अंशिका म्हणजे ती मार्गिका ज्यांच्या बुद्धिमत्तेने ज्यांच्या कर्तृत्वाने यशोगाथा निर्माण झाली त्या आमच्या अश्विनी भिडे मॅडम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे यांचं कौतुक आज झालंच पाहिजे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण कौतुक करूया. खरं तर मावळ्याने हा बुरुज आतून खणला गेला पण एक एक यशाची पायरी करत आजचा हा दिवस आणण्याचं खरं काम ही आमची महाराष्ट्राची हिरकणीच म्हणावी लागेल. अशा आमच्या हिरकणी अश्विनी भिडे मॅडम यांना मी विनंती करते की आपण प्रास्ताविक करावं. अश्विनी भिडे मॅडम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे. मॅडम एक मिनिट. मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी आणि मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राइव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका आजपासून खुली होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी ज्यांच्या हस्ते या मार्गिकेचा शुभारंभ होत आहे ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ होत आहे ते राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सर तथा सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांचे सन्माननीय पालकमंत्री श्री दीपक केसरकर साहेब आणि श्री मंगल प्रभात लोढा साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले संसदेचे तसेच विधिमंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य,
सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त इकबाल सिंग चहल साहेब, माझे सर्व सहकारी अतिरिक्त आयुक्त, महापालिकेचे सर्व अधिकारी, ज्यांच्या सहभागातून हा प्रकल्प घडला ते सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, कन्सल्टंट्स, त्यांच्याकडून आलेले वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी, विशेषतः श्री अजित गुलाबचंदजी आणि LNT चे श्री SV देसाईजी, कार्यक्रमासाठी आमंत्रित सर्व अतिथीगण, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, आपण सर्वांचे आजच्या या कार्यक्रमासाठी मी मनापासून स्वागत करते. मुंबई महानगरपालिकेने किनारी रस्त्याचे स्वप्न 2011 पाहिलं आणि 2014 नंतर ते ॲक्च्युली आकाराला येऊ लागलं. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील विकसित भारताचे ते प्रतीक बनले. ऑक्टोबर 2018 या प्रकल्पाचे काम सुरू देखील झाले, परंतु न्यायालयीन स्थगिती आणि कोविड लाटेचा प्रारंभीचा काळ यामुळे वर्षभराचा कालापव्यय झाला. अखेर मे 2020 पासून या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि 45 महिन्यामध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. अजून 3 महिन्यात उर्वरित काम देखील पूर्ण होऊन संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल. 14,000 कोटी अंदाजित किंमत असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात अनेक इंजिनिअरिंग फीचर्स आहेत, ज्याच्यामध्ये जुळ्या बोगद्यांचा आणि 3 ठिकाणी इंटरचेंजेस किंवा आंतरबदलांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा जो वेळ आहे तो 70% त्याच्यामध्ये बचत होणार आहे, इंधनामध्ये 35% बचत होणार आहे. पूर्ण मुंबईला अधिक वेगवान करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे. पण प्रकल्पाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाच्या दोन्ही बाजूला जवळजवळ 70 हेक्टर म्हणजे 170 एकर क्षेत्रामध्ये उद्यानांचा विकास होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक्स, करमणुकीची अनेक साधनं या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये असणार आहे. प्रकल्पाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाची इन्क्लुझिव्हिटी किंवा समावेशकता. मच्छीमार समाजाच्या समस्यांचा ह्याच्यामध्ये सखोल विचार करण्यात आला. त्यांना जवळजवळ 137 कोटी रुपयाची आर्थिक नुकसान भरपाई देण्याबरोबरच त्यांची जी इच्छा होती त्याप्रमाणे जो प्रकल्पाला वर्णीला जोडणारा जो पूल आहे त्याचा नेव्हिगेशन स्पॅन 60 मीटरवरून 120 मीटरवर करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. आणि एका अर्थाने एखादा मोठा मेगा प्रकल्प कसा नुसता पर्यावरणपूरकच नाही तर सामाजिक बांधिलकी साधणारा आणि समावेशक असू शकतो याचं एक उदाहरण आपण दाखवून दिलं. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने करण्यासाठी अनेकांचा हातभार लागलाय. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोडचे सेलचे उपायुक्त, मुख्य अभियंते, अन्य सर्व अभियंते यांनी झोकून देऊन काम केलं, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रकल्पातील तिन्ही पॅकेजेसची जबाबदारी सक्षमरित्या पार पडणारे लार्सन आणि टुब्रो आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी आणि HDC JV या दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्स, त्यांचे सर्व अधिकारी, अभियंते, डिझायनर्स, कर्मचारी यांनी खूप सक्षमरित्या काम केलं, त्यांचं सुद्धा मी या निमित्ताने अभिनंदन करते. प्रकल्पातील व्यवस्थापन सल्लागार योशिन इंजिनिअरिंग, लुईस बर्जर, AGC India आणि त्यांचे पार्टनर्स, तसेच सर्वसाधारण सल्लागार एकॉम एशिया यांनी देखील हे काम विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या होण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न केलेत, त्यांचाही उल्लेख करणे इथे गरजेचं आहे. या सर्वांचे तसेच प्रकल्पात काम करणारे हजारो कामगार, प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडणारे BMC चे अधिकारी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करते. आपल्या कामाच्या व्यापातही या प्रकल्पावर जवळून लक्ष ठेवून या कार्यक्रमाला, प्रकल्पाला सातत्याने गतिमान करणारे महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री चहल साहेबांचे मी मनापासून आभार मानते. प्रकल्पाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा, विशेषतः ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी, मत्स्य व्यवसाय विभाग, मच्छीमार संस्था या सर्वांनी आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांनीही याला मोठा हातभार लावला, त्यांचे मी आभार मानते. प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी ज्यांनी प्रारंभीपासून काम केले ते महानगरपालिकेचे माजी आयुक्त, माजी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अभियंते या सर्वांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य समजते. दोन्ही पालकमंत्री महोदयांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी मदत केली, त्यांचेही मी आभार मानते. ज्यांच्या कणखर नेतृत्वामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कल्पनेतून प्रत्यक्षात उतरू शकला ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर, ज्यांच्या दूरगामी नेतृत्वामुळे हा प्रकल्प 2014 गतिमान झाला ते सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, आणि प्रकल्पाच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे सन्माननीय श्री अजित पवार साहेब यांच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही, पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या प्रकल्पाला हातभार लावणाऱ्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देते. या प्रकल्पामुळे ज्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार आहे अशा सर्व मुंबईकरांचे मी अभिनंदन करते. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या कालावधीत ही दक्षिणगामी मार्गिका प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.
जेणेकरून आम्ही उर्वरित काम पण उत्तमरित्या करू शकतो. हे काम वेगाने चालू असून मे महिन्यापर्यंत संपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल याबद्दल मी सर्वांना आश्वस्त करते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या मोलाच्या सूचनेमुळे आजचा शुभारंभ थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने होत आहे. 8 मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधून स्वयंचलित वाहनांमधून आलेल्या महापालिकेमधील महिला अधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधोरेखित करणाऱ्या बसेस यांच्या समूहाला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री द्वयांद्वारे झेंडा दाखवून त्यांचा या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. पारंपरिक वेशातील कोळी भगिनींचा सहभाग ही सुद्धा यामधली खूप आनंदाची बाब आहे. आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या विद्यमाने विंटेज गाड्यांचा समूह देखील याच्यामध्ये सहभागी होत आहे. आपली सर्वांची उत्सुकता लक्षात घेऊन आपला अधिक वेळ न घेता मी माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे यांनी या संपूर्ण मार्गिकेविषयी माहिती सांगितली. मॅडम, आपलं अभिनंदन, आपलं विशेष कौतुक आणि पुढील तुमच्या यशस्वी कारकिर्दीसाठी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा. या मार्गावर टोल नाही हे विशेष, किनारी रस्ता पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अत्यंत टाळ्या वाजल्या हरकत नाही देखील अत्यंत महत्वाचा आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरक्षित प्रवासाचा वेग वाढणार आहे. अंदाजे 70% वेळेची आणि 34% इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रदूषणामध्ये घट होणार आहे आणि 70 हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती या मार्गिकेवरून होणार आहे. पण हा नेमका प्रकल्प कसा आहे, ही मार्गिका कशी आहे, याविषयीची अधिक माहिती आपण या ध्वनी चित्रफितीद्वारे आपण पाहणार आहोत.